नमस्कार। यंदा पावसाळ्यातील पहिल्या 3 महिन्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील 149 पैकी 99 मंडळामध्ये अपेक्षित पावसाच्या सरासरीपेक्षा कमी झाला। ऑगस्ट महिन्यात नांदेड, परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। यंदाच्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याची नांदेड जिल्ह्याची पावसाची सरासरी 247.30 मिमी आहे। प्रत्यक्षात 141.4 मिमी 57.21% पाऊस झाला। परभणी जिल्ह्यातील 227.80 मिमी व प्रत्यक्षात 195.5 मिमी पाऊस झाला। हिंगोली जिल्ह्यात 241.20 मिमी, प्रत्यक्षात 305 मिमी 126.6% पाऊस झाला। यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यात सरासरी 647 मिमी पाऊस अपेक्षित होता। प्रत्यक्षात 552.2 53.3%। परभणी जिल्ह्यात सरासरी 592 मिमी पाऊस अपेक्षित होता, प्रत्यक्षात 560 मिमी इतका झाला। तर नांदेड जिल्ह्यात 64 मंडळात, परभणी जिल्ह्यातील 24 मंडळामध्ये, हिंगोलीमध्ये 11 मंडळामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला। या 3 जिल्ह्यातील अनुक्रमे 16, 15, 19 असे गुण सरासरी पाऊस झाला। तर शेतकरी मित्रांनो, कमी पावसाचे मंडळ 61% आहे। नांदेड शहर 83, नांदेड ग्रामीण 88.5, वजिराबाद 87.5, तुपा 80.9, वसरणी 71.8, तरोडा 84.7, अर्धापूर 86.5, दाभड 89, मुदखेड 81.4, मुगट 81.6, बारड 99.1, हातगाव 90.1 व तळणी 99.3।